नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. मला असं वाटतं ना की महिलांबद्दल बरं चांगलं बोलण्यासाठी काही काही पुरुषांना फक्त ठराविक काळातच हे जमतं का काय? म्हणजे बघा ना, नवरात्र असेल, लक्ष्मीपूजन असेल किंवा महिला दिन असेल, फॉर दॅट मॅटर मदर्स डे, सिस्टर्स डे, तेवढ्याच काळात हे पुरुष काही काही चांगलं बोलतात. बाकीच्या काळात पहिले पाडे 55. हा एपिसोड पूर्ण सुरू नीट होण्याच्या आधी मी तुम्हाला एक बहिणाबाईंची कविता वाचून दाखवते. पुढे तुम्हाला कळणारच आहे की आज आपण कशावर बोलणार होते. तर बहिणाबाई काय म्हणतात बघा. कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन, कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन, तेचं देईल देईल नशिबले अवतन. जरी फुटल्या बांगड्या मन गटी करतूत, जरी फुटल्या बांगड्या मन गटी करतूत, तुटे मंगय सुतर उरे गयाची शपथ. नका नका आया बाया नका करू माझी कीव, नका नका आया बाया नका करू माझी कीव, झालं माझं समाधान आता माझा मले जीव. बघा किती वर्षांपूर्वी त्यांनी हे म्हणलं आहे, पण तरी काही पुरुषांच्या डोक्यात, काही पुरुषांच्या डोक्यात नाही तर नाही प्रकाश पडत. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी साम मराठीच्या रिपोर्टरला प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधी सांगितलं, एक मिनिट, मला प्रश्न विचारण्याच्या आधी तू टिकली लावून ये, आम्ही सगळ्या महिलांमध्ये भारतमाता बघतो आणि भारतमाता आमच्यासाठी विधवा नाही. म्हणजे बघा, एकाच वाक्यात भारतमातेला सवाषण करून आपण कुठल्या पुरुष सत्ताक स्थितीमध्ये राहतो आहे हे अधोरेखित झालं. दुसरीकडे विधवा हे म्हणजे काहीतरी मोठा गुन्हा आहे की काय, ही समाजाची वृत्ती आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. आणि तिसऱ्या बाजूला एक स्त्री इंडिपेंडंटली एक प्रश्न विचारण्याची, त्या ठिकाणी उभं राहून आपली मतं मांडण्याचं धाडस करते, तिची किंमत काय, ते का टिकली एवढी, हे सुद्धा अधोरेखित झालं. आता आजचा अख्खा एपिसोड आपण संभाजी भिडेंवर बोलायचं आहे का, अजिबात नाही, पण या प्रवृत्तीवर नक्की बोलायला लागणार आहे आणि ते आजच बोलायला लागणार आहे. कारण आत्ता तुम्ही जितके जण एपिसोड बघताय ना, त्यांच्या घरात जर आपली स्वतंत्र मतं असणाऱ्या मुली असतील, आपल्या पायावर ठामपणे उभं राहून मी माझं एकटीचं आयुष्य जगू शकते अशा मतांच्या मुली असतील, आणि त्या जेव्हा या घराच्या बाहेर पडतील तेव्हा अशा मागासलेल्या विचारांची टिकली त्यांच्या माथ्यावर यायची नसेल, तर आत्ता आपण याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणायचे विषय निघालाच आहे, तर मग आपण मीडियापासूनच सुरुवात करूयात ना. आज माझ्यासोबत 4 महिला पत्रकार आहेत आणि आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर. म्हणजे हे अनुभव, ही प्रवृत्ती महिला पत्रकारांना आत्ता पहिल्यांदा आली आहे का, अशातला भाग नाही आहो. हळूहळू तुम्हाला कळेल एपिसोड आपला जसा पुढे जाईल तसं. तर आज आपल्यासोबत आहेत टाइम्स इंटरनेट लिमिटेडच्या असिस्टंट एडिटर अलका धुपकर. अलका धुपकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, त्याआधी ब्रॉडकास्टिंग इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा होत्या. यामिनी सप्रे आहेत, ज्या स्वतः मटाच्या असिस्टंट न्यूज एडिटर आहेत. प्रगती बाणखेले आहेत, ज्या मटामध्ये असिस्टंट न्यूज एडिटर म्हणून काम करतात. आणि स्वतः रुपाली बडवे आहेत, ज्या साममध्ये रिपोर्टर आहेत, ज्यांनी हा प्रश्न संभाजी भिडे यांना विचारला होता. तर आपण या चौघींकडे जाऊया. तुमच्या चौघींचंही खूप स्वागत आहे. रुपाली, मला तुझ्यापासून सुरुवात करायची. असं काय प्रश्न विचारलास पोरी की त्या प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी कुकवाचा आधार घ्यायला लागला? ते साधा प्रश्न होता. ते मंत्रालयात आले होते संभाजी भिडे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मला त्यांना एवढंच विचारायचं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय विषय होता चर्चेचा, काय चर्चा झाली. इतका साधा सरळ प्रश्न होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्यांना जास्त हे महत्वाचं वाटलं की मला प्रश्न विचारणारी व्यक्ती कोण आहे, ती म्हणजे बाई आहे की पुरुष आहे, मग ती बाई जर आहे मग तरी ती बाईच्या चौकटीत ती आहे का. त्यांना हे जास्त महत्वाचं वाटलं. त्यांना हे नाही महत्वाचं वाटलं की आपण मंत्रालयामध्ये उभे आहोत जिकडे राज्यात संविधानाची अंमलबजावणी होते, जिथे कायदे बनतात, जिथे कायद्यावरती चर्चा होते, जिथे राज्याचा कारभार चालवला जातो. त्यांना त्या वास्तूशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. आपण मुख्यमंत्र्यांना भेटून आलेलो आहोत याचं त्यांना भान नव्हतं. त्यांचा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की माझ्या समोर जी व्यक्ती आहे, माझ्या समोर जी महिला आहे, ती महिला मी मानत असलेल्या हिंदू संस्कृतीच्या चौकटीत बसत नाहीये, आणि त्याच्यामुळे त्यांना कदाचित उत्तर देणंही तेवढं महत्वाचं वाटलं नाही. आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं मला की तू टिकली लावून ये किंवा मग आपली भारत माता जी ती विधवा नाहीये आणि त्याच्यामुळे कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, त्यांची ही मानसिकता जेव्हा मी ऐकली तेव्हा मी खरं तर मी माझा प्रश्न पुन्हा त्यांना विचारला. कारण की माझ्यासाठी ह्या गोष्टी गौण आहेत, हा विषय नाही आपला आताच्या जगण्यातला. टिकली, कुंकू, भारत माता या गोष्टी वेगळ्या आहेत आपल्या. आणि जेव्हा ऑन ड्युटी तेव्हा माझा प्रश्न विचारायचा आहे, तर तेव्हा मी त्यांना माझा प्रश्न रिपीट केला. त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं नाही. माझ्या पूर्वी आणि माझ्या नंतर तिकडे 3 पुरुष पत्रकार होते, त्या तिघांनाही संभाजी भिडेंनी उत्तर दिलं, त्यांच्याशी बोलले, पण एक महिला म्हणून फक्त मी टिकली लावली नाही म्हणून त्यांना कदाचित माझ्याशी बोलण्यात त्यांना काहीतरी वाटलं असेल आणि त्यांनी बोलणं टाळलं.
अलका, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की टिकली नाही लावलीस म्हणून मी तुझ्या हातनं उपचार घेणार नाही, असं कुठल्या महिला डॉक्टरला बोलण्याची हिंमत होणार नाही, पण महिला पत्रकाराला बोलण्याची ही हिंमत होते. अगदी थँक्यू व्हेरी मच हर्षदा, या महत्वाच्या विषयावर चर्चा घेतलीस त्याबद्दल. मला थोडंसं एक जागतिक आणि एक लोकल संदर्भ द्यायचा आहे. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधल्या टीचरला राजीनामा द्यावा लागला होता कोविडच्या काळामध्ये, कारण ती स्विमिंग सूट मधले तिने फोटो तिच्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले. ते एका विद्यार्थ्याने बघितले, ते बघताना त्याच्या पालकांनी पाहिले आणि त्या वडिलांनी इन्स्टिट्यूट कडे तक्रार केली की मुलाच्या मनावर शिक्षिकेच्या या फोटोचे परिणाम होत आहेत, आणि म्हणून त्या शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ही आपली आजची व्यवस्था आहे. इराणमध्ये ज्यावेळी सगळ्या महिलांनी आता मोठं आंदोलन उभं केलं, छोटासा केसाचा भाग दिसला म्हणून तिथले मॉरल जे सगळं पोलीस करणारे लोक आहेत त्यांनी एका महिलेचा मरेस्तोवर छळ केला, तिचा मृत्यू झाला, त्यानंतर तिथे केस कापून आंदोलन उभं राहिलं ज्याचे प्रतिध्वनी जगभरात आपल्याला ऐकू आले, अगदी भारतात देखील. तर असं म्हटलं गेलं की कशाला लक्ष देता आणि कशाला आंदोलन करताय, हे गेली 40 वर्ष तिथे धर्माधारित शरीयाचं सगळं राज्य सुरू आहे आणि महिलांना थोडेफार हक्क आम्ही देतोय त्याकडे बघा. तर अशा वेळी ॲमॅन पोर सारखी पत्रकार आहे जिने नकार दिला केस झाकून राज्यकर्त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला, आणि तिला इंटरव्ह्यू मिळाला नाही पण नकार देणारी एक जागतिक पत्रकार होती. भले बाकीच्या सगळ्या वेस्टर्न मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकार आहेत, त्या इंटरव्ह्यू मिळवण्यासाठी भारतात वेस्टर्न स्टाईलचे कपडे घालतात पण तिथे जाऊन डोक्यावर पदर घेऊन इंटरव्ह्यू घेतात, तर त्यामध्ये अमॅनपूरचा आवाज मला वेगळा वाटला होता. आणि तसंच रुपालीने दोनदा विचारल्यानंतर सोडून देणं हे देखील लोकल लेवलवर तितकंच महत्वाचं आहे असं मी म्हणेन. केवळ Absolutely. टिकली, येस, केवळ टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, ज्या जो थोडासा मराठी कठीण शब्द वापरते मी, कदाचित तुम्ही कोणी ते सोपं कराल, त्याच्यात अनुस्यूत असलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. महिलेने कसं दिसावं, महिलेने कसं राहावं, महिलेने हिंदूच असावं किंवा हिंदू महिलाच इतक्या फ्रंट याचा जॉब करू शकते, त्यानंतर भारत हा हिंदू देश आहे म्हणजे इथे सांस्कृतिक दहशतवाद असं आपण ज्याला म्हणतो, दहशतवाद म्हणजे तो नव्हे पण ज्याला दहशतवाद असं म्हणतो सांस्कृतिक, तो याच्यामध्ये दिसून येतोय. काय असेल जर रुपाली ही नाव रुपाली आहे पण ती मुस्लिम आहे, ती कुंकू लावत नाही, आणि ती जर विचारते तर काय प्रॉब्लेम आहे, त्यानंतर भारत माता आहे आणि ती स्लीवलेस घालत नाही, ती नऊवारी नेसत नाही, ती जीन्स पॅन्ट घालत नाही, ती शर्ट घालत नाही, किंवा आपल्या आदिवासी भगिनींमध्ये ब्लाऊज पण घालत नाही, तर अशी भारत माता का नाहीये भिडेच्या नजरेत? ती माझ्या नजरेत असू शकते, ती नाकारणारे तुम्ही कोण आहात? तर तुम्ही हे थोपवताय की भारत माता ही एक पाचवारी साडी नेसलेली बाई, केस सोडलेली बाई, टिकली लावलेली बाई आहे आणि हे रूप आम्ही तयार केलंय, हे प्रतीक तुम्ही माना, नाहीतर तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे जे भिडेचं सांगणं आहे त्याला आमचा विरोध आहे, आणि आम्ही आम्हाला आंबेडकरांनी दिलेलं स्वातंत्र्य जे राज्यघटनेच्या चौकटीत ते मानून आम्हाला हवं तसंच जगणार, हे सांगण्यासाठीचा हा आवाज आहे आणि हा आवाज अधिकाधिक बुलंद केला पाहिजे, कारण नो बिंदी नो बिझनेस हा ट्रेंड 2 वर्षापूर्वी आला होता, तिथून आता भिडेचं हे सांगणं. आणि विधवेमध्ये एक आहे की जयपूरच्या 2018च्या रॅलीत मोदींनी सोनिया गांधींचा उल्लेख काँग्रेसची विधवा असं केला होता, विधवांच्या एका स्कीम बद्दल बोलताना हा पैसा काँग्रेसच्या कुठल्या विधवेकडे जातो असं सांगून, जिच्या नवऱ्याचा माजी भारतीय पंतप्रधानांचा मृत्यू, ते पंतप्रधान असताना दहशतवादी हल्ल्यात झालाय, त्यामुळे तुम्ही एका वेळी विधवेचा अपमान, महिलेचा अपमान करताय, कुंकवाची सक्ती करताय, हिंदू असण्याची सक्ती करताय, बहुसंख्यांकवादाची सक्ती करताय, या इतक्या साऱ्या चुकीच्या गोष्टी चोर पावलानी फॅसिझमच्या रूपात तुमच्या दारात येत आहेत आणि त्याला ठोकरलं पाहिजे, त्याची जागा कचरा पेटीत आहे, हेच बरोबर माझं आणि सांगा. अगदी, आणि जे सोप्या भाषेत सांगायचं तर खूप आग्रह करून जेवलेलं पण उलटी होऊन बाहेर पडतं. हा जो आग्रह आहे ना, हा नकोसा वाटतो. भले मी एखाद्या वेळेला चांगलं दिसीन टिकलीमध्ये, किंवा मी नाही दिसणार, किंवा मला नाही घालायचे, पण जेव्हा तुम्ही मला सांगता ना की तू हे, जेव्हा तुम्ही मला सांगता ना की तू टिकली लावच, मग मला नाही लावायचे, आणि त्यातनं जे एक रिबेलियस की मी आता करणारच नाही असं जे तयार होतं ना, मग त्याला तुम्ही म्हणता की अरे ही वाया गेलेली मुलगी आहे किंवा ही अतिशहाणी मुलगी आहे,
तर ही जी माझी आत्ताची स्थिती आहे ही तुमच्यामुळे आली आहे, आत्ताची माझी भूमिका तुमच्यामुळे मला घ्यायला लागते हे आग्रही पुरुष जे काही आहेत ते विसरतात. मला यामिनीकडे जायचं, यामिनी तू वेगळ्याच कारणासाठी ट्रोल झालीस याच्यावर भूमिका घेतल्यावर, कारण तुझा ट्विटरच्या DP वर तू टिकली लावलीस आणि मग तू असं कसं काय म्हणतेस की टिकली नाही, काय प्रॉब्लेम काय आहे यार? मी तुला ह्याच्यातनं सुरुवात करणार होते की जेव्हा आम्ही हा फोटो टाकला, आम्ही मी ज्या ऑफिसमध्ये काम करते तिथे आम्ही सगळ्या सहकारी महाराष्ट्र टाइम्सच्या सहकाऱ्यांनी आम्ही एक फोटो टाकला आणि आपला प्रतिकात्मक निषेध आपण नोंदवला पाहिजे हा विचार त्याच्या मागे होता आणि तो टाकला. त्याच्यानंतर माझा DP चा फोटो शोधून की मी साडी नेसली मी टिकली लावलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यात ते तो फोटो तसा चांगला दिसतोय आणि हे तुम्ही काय करताय इथपासून अतिशय अश्लाघ्य भाषेपर्यंत आमच्यावरती टीका झाली, ट्रोल झालं, सगळं झालं. पण मला या सगळ्या मुद्द्यातलं महत्वाची गोष्ट ही वाटते की हा मुद्दा फक्त टिकली किंवा कुंकुमी लावायचं की नाही किंवा कुणी मला सांगतंय इतकाच नाहीये, तर तो माझ्या निवडीच्या स्वातंत्र्यावरती बंधनं आणणार आहे आणि जो मला मान्य नाही. प्रत्येक मुद्दा हा धर्माच्या वाटेवर नेऊन तुम्ही धर्म बुडवायला निघालायत आणि हे अशा पद्धतीने हे करण्याचं तुम्ही काय लादू पाहताय ह्याचा विचार अधिक गांभीर्यानं करण्याची गरज आहे आणि तो या सगळ्या ह्याच्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि अलका म्हणली तसं त्यातला दुसरा मुद्दा हा की भारत माता विधवा नाही हे त्यांचं वक्तव्य आहे ते अधिक गंभीर आहे. जेव्हा सीमेवरती जवान शहीद होतात तेव्हा अनेक जवानांच्या पत्नी आहेत ज्या सीमेवरती त्यांच्या नंतर भरती होऊन ठामपणे उभ्या आहेत आणि त्या आपल्या देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत, त्या विधवाच असतात ना, त्या आज देशात देशासाठीचा चेहरा बनून आणि तुमच्या रक्षणासाठी ते जर सिद्ध आहेत तर त्यांना तुम्ही भारतमातेचं रूप म्हणून नाही बघणार का? म्हणजे तुमच्या चौकटीतली भारतमाता ती नसणार आहे का जी तुमच्यासाठी ते प्राणपणाला लावून उभी आहे? तर हे इथून इतका बेसिक विचार आपण करायला हवा या सगळ्याचा. आत्ता आणि आपण बोलतोय तर आपण मीडियाबद्दल पण बोलतोय त्या पॉईंटकडे मला हळूहळू यायचंच आहे, पण प्रगती त्या पॉईंटकडे येण्याआधी तुला खरंच वाटतं का की आत्ता मराठी मीडियातल्या किंवा हिंदी किंवा इंग्लिश मीडियातल्या सगळ्या महिला पत्रकारांनी खरंच ठोस भूमिका घेतली आहे किमान या प्रकरणानंतर? तुझ्या लक्षात येईल की हे अनेक वर्षांपासून सुरू आहे, म्हणजे न्यूज रूम मध्ये बायका आल्या तेव्हापासून सुरू आहे, त्रास तेव्हापासून व्हायला लागलाय. म्हणजे बायकांनी तिथे जाऊन बातम्या कव्हर करणं म्हण किंवा बातम्यांना एक त्यांच्या अँगलनी वेगळ्या पद्धतीने मांडणं मग हे प्रचंड त्रास देणारं होतं. मग गेल्या काही दिवसात तर सोशल मीडिया आल्यानंतर त्यांना प्रेस्टिट्यूट वगैरे अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये त्यांना ट्रोल केलं गेलं, इतक्यापर्यंत की त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलं गेलं सगळ्या ह्या गोष्टी. नामोहरम करायचे जेवढे मार्ग वापरता येतील तेवढे मार्ग वापरले गेले आणि तरीही या सगळ्या पत्रकार बायका पाय रोवून फील्डवर उभ्या आहेत, त्यांना हव्या तशा मीडिया हाऊसेसमध्ये काम करतायत, त्यांच्या अटीवर काम करतायत, ह्या सगळ्या ट्रोलला पुरून उरतायत हा मुद्दा आहे आणि हे सगळं त्रासदायक होत आहे. त्यामुळे मग असं काहीतरी काढायचं की त्या काय कपडे घालतायत, त्या टिकल्या लावतायत की नाही लावतायत, त्या कुणाला प्रश्न विचारतायत हा मुद्दा तिथे येतो नंतर. आतापर्यंत कुठल्या तरी सॉफ्ट फील्डमध्ये त्यांना ठेवलं होतं फॅशन कव्हर करा वगैरे कव्हर करा आणि आता डायरेक्ट मंत्रालयामध्ये जाऊन रुपाली जेव्हा प्रश्न विचारतीये की तुम्ही कुठे गेला होतात आणि कुणाला भेटलात ते भयंकर त्रासदायक आहे हे बघितलं पाहिजे. आणि त्यामुळं हा जो मुद्दा आहे ना की पुरुष सत्ताक मनोवृत्ती ती आहेच आहे, म्हणजे तुम्ही बायका तिथे आल्या संख्या वाढतीये मीडिया हाऊसेस मधली आणि न्यूज रूम मधली बायकांची, त्याचा त्रास होतोच आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे, एक्सटेन्शन आहे असं मी म्हणेन. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये मला प्रगती या मुद्द्यावर मी थोडंसं पुढे जाते कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, पण मला डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये किती महिला असतात आत्ता मराठी माध्यमामध्ये या मुद्द्यावर येणं पण तितकंच महत्त्वाचं वाटतं. पण त्याच्यासाठी मला रुपालीला विचारायचं, रुपाली आय कॅन फील यू, कारण सोपं नाही आहे रिपोर्टर होऊन जेव्हा आपण उभं राहतो ना अशक्य गर्दीमध्ये महिला घुसते, अशक्य लोकांचे स्पर्श असतात, सगळ्यांचे वाईट असतात असं मी म्हणत नाहीये, खूप चांगले पुरुष आमच्या पाठीशी असतात म्हणून आम्ही इथपर्यंत येतो, पण या गर्दीमध्ये उभं राहून आपला प्रश्न विचारणं ही सोपी गोष्ट नाहीये. आज ज्या मुली ग्रामीण भागातनं विचार करतात की मला पत्रकार व्हायचं आहे त्यातल्या निम्म्या मुलींचे प्रश्न असतात की मला अँकर कसं होता येईल, हे प्रश्न बदलायचे असतील तर आत्ता रुपालीसारखी जी मुलगी आहे ती एक मोठं उदाहरण आहे की ती उभं राहून फील्डवर उभं राहून प्रश्न विचारते. रुपाली थोडंसं तुझ्या पार्श्वभूमीविषयी सांग ना की तू जेव्हा ठरवलंस पत्रकारितेत यायचं तेव्हा अशा अनेक प्रवृत्तींना तुला तिथल्या तिथे तोंड द्यायला लागलं असेल बरोबर? मी याच्या पूर्वी कधीच या प्रश्नाचं उत्तर कुणाला दिलं नाहीये की माझं बॅकग्राऊंड काय, पण मी या निमित्ताने खरं सांगते की मला आई वडील नाहीयेत
मी एकटी वाढलेली आहे. एकटी वाढून मी माझं स्वतःचं शिक्षण केलेलं आहे, मी स्वतः कामावर जाते, मी स्वतः इंडिपेंड आहे आणि सगळ्या गोष्टी मी माझ्या माझ्या बघते. त्याच्यामुळे माझ्यावर जे काही संस्कार घडलेत किंवा माझ्या अवतीभोवती जे कोणी लोक आहेत ती मी निवडलेली आहेत आणि त्यांचा त्यांचं त्यांचा जो एक बोलतात ना एक रिफ्लेक्शन जे आहे ते माझ्यामध्ये आहे. मी लहानपणापासून अनाथ आश्रम मध्ये वाढलेली, त्याच्यामुळे अनेक म्हणजे ज्या ज्या मुलांना ज्या मुलींना स्वतःचे आई वडील माहित नाहीये, ज्यांना स्वतःची जात धर्म माहित नाहीये किंवा ज्यांना ज्यांना स्वतःचं काहीच माहित नाही, ज्यांना स्वतःचं अस्तित्व नाहीये अशा लोकांमध्ये मी वाढलेली आहे. त्याच्यामुळे असं माझं बॅकग्राऊंड आहे आणि मी अशाच शाळेमधून वसतिगृहामध्ये राहून स्वतःचं शिक्षण केलेलं आहे आणि इथपर्यंत आलीये, मुंबईत आलीये आणि इथे मी स्वतःच स्वतःला मोठं करण्यासाठी किंवा माझी ओळख निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि हा जो संघर्ष आहे तो मी लहानपणापासून करतेय. म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे माझ्या पहिलीपासूनच असं म्हणावं लागेल की माझी सुरुवातच तिथं संघर्षाने झाली आहे आणि आजही तो संघर्ष संपत नाहीये. तर माझा माझं बॅकग्राऊंड असं आहे आणि असं असताना जिथे मी माझ्या ज्ञानावरती माझ्या शिक्षणाच्या बळावरती माझ्या जोरावरती मी माझ्या हिमतीवरती या क्षेत्रामध्ये आलेली आहे, मी माझं काम करते आहे, अशा वेळी समोरच्या व्यक्तीने माझ्या दिसण्यावरून माझ्या कपड्यांवरून माझ्या पेहरावावरून माझ्या दागिन्यांवरून किंवा मी मेकअप करते याच्यावरून मला जज करू नये. मी म्हणजे आता म्हणजे काही कधी कधी असा जो विषय असतो तो कास्टिकमकडे जातो की तुम्ही धर्मावर जाता तुम्ही जातीवर जाता, असं नाहीये. तुम्ही तुमच्या चौकटीत वाढलेला आहात, प्रत्येक जणाची वेगळी बॅकग्राऊंड आहे, प्रत्येकाचे प्रत्येकावरती झालेले वेगवेगळे संस्कार आहेत, प्रत्येकाचे जडणघडण वेगळी झालेली असते. काल जेव्हा हा सगळा जेव्हा प्रकार जेव्हा खरं तर घडत होता तेव्हा अनेकांनी मला माझ्या आडनाव विचारलं की तुझं आडनाव काय, मग तुझं आडनाव जर हे आहे मग हे कोणत्या जाती धर्मामध्ये येतं. म्हणजे माझ्या पार इतिहासामध्ये गेले, माझ्या नावाचा पूर्ण इतिहास ते काढायला लागले आणि तिथून मग ट्रोलिंग सुरू झालं की तुमचे संस्कार काय आहेत, तुम्ही हिंदू धर्माला कसे तुम्ही नेत आहात, कुठे नेत आहात, तुम्ही रस्ता तळाला नेत आहात आणि मग अशा बऱ्याच गोष्टी, मग त्यामध्ये शिव्या असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण मला असं वाटतं की आता जसं मी माझा एक बॅकग्राऊंड सांगितलंय, माझ्यासाठी कोणतीही व्यक्ती असेल माझ्यासाठी कधीच कोणतं कुणाचाही जात धर्म कोणाचा पंथ कोणाची भाषा कोणती हे कधी मॅटर नाही केलेलं आहे. माझ्यासाठी प्रत्येकाने शिकावं, समृद्ध व्हावं आणि आपल्या बुद्धीला जे पटेल तसं वागावं हा माझा साधा सरळ जगण्याचा एक विचार आहे आणि त्या पद्धतीने मी जगते. आज जेव्हा मी फील्डवर काम करते बऱ्याचदा असं होतं की आपल्या या फील्डमध्ये काम करणारी पुरुष मंडळी आहेत ती जास्त आहेत, तुलनेने महिलांची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे गर्दी होते, धक्काबुक्की होते आणि असं नाही की सगळेच पुरुष वाईट आहेत. जसं तू म्हणालीस की खरंच काही पुरुष चांगले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला बळ मिळतं किंवा आपल्याला एक सपोर्ट मिळतो की नाही आपण काहीतरी करू शकतो किंवा नाही नाही आपल्याला इथे अडचण येणार नाही, तर अशा काही पुरुषांमुळे आपल्याला थोडासा धीरही मिळतो. आणि मला माझ्याही आयुष्यामध्ये खूप चांगले पुरुष आहेत, माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत किंवा मला ओळखणारे अनेक लोक आहेत, माझे वरिष्ठ काही सहकारी आहेत ज्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा सगळ्या लोकांचा विचार घेऊन मी इथपर्यंत आली आहे आणि जेव्हा मी अशा कारणमजूर येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की समानतेची एक लेवल असावी आणि त्या लेवलवर जाऊन मी समाजाचा आवाज बनेल, समाज माध्यम बनेल, मीडियम बनेल आणि त्याच्यामुळे मी या फील्ड मध्ये आहे. आणि आपण समाज म्हणून मागे जातोय का असं वाटायला लागतंय, कारण किती बेसिक अपेक्षा आहेत की समानतेची, म्हणजे इतक्या वर्षांनी स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनी आपण ह्या बेसिक गोष्टी पण इतक्या ग्लोरीफाय करून आपल्याला सांगायला लागतात, म्हणजे आपण किती पावलं मागे गेलोय असं एकदा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आलोय, मला अलका तुला विचारायचं आहे कारण तू पण इलेक्ट्रॉनिक मीडियात काम केलंयस, दिसणं महिला पत्रकारांनी कसं दिसावं हे पुरुषांच्या नजरेतूनच ठरतं असं माझं मत आहे, तुला काय वाटतं? कारण एका लेवल नंतर काय होतं की काही महिला पत्रकार हे एन्जॉय करायला लागतात, मग त्या त्याच्यात वाहवत गेल्यामुळे असो किंवा काय, आणि मग कळत नाही की आपण नेमकं आपल्याला जे कपडे घालायला दिलेत, आपण जसं बोलतोय हे नक्की आपलं स्वतःच आहे का दुसऱ्याच्या नजरेत नाही. खूप महत्वाचा प्रश्न हर्षदा विचारलायस. अनेक तरुण मुली ज्या भेटतात त्या सांगतात पत्रकार व्हायचंय, म्हणजे काय विचारल्यावर म्हणतात अँकर व्हायचंय. तर मी म्हटलं न्यूज रीडर आणि पत्रकार याच्यामध्ये फरक आहे. ही जी लाईन आहे ती आता धूसर केलेली आहे न्यूज चॅनेल्सनी. ठराविक पद्धतीचे कपडे घालणे, ठराविक अँगलने कॅमेरे लावणे हे सर्रासपणे कोणी सांगायची कंप्लेंट करायची गरज नाहीये. तुम्ही जर सजग वाचक असाल आणि प्रेक्षक असाल तर हे सगळं तुम्हाला दिसतंय की नेमकं काय केलं जातंय. महिलांचा पत्रकारितेतला टक्का
इतका जो वाढलाय तो कुठे वाढलाय? निर्णय प्रक्रियेत वाढलाय, रिपोर्टिंग राजकीय करण्यासाठी त्यांना पाठवलं जातंय, राजकीय एडिटर त्यांना केलं जातंय, की कशा पद्धतीच्या बातम्यांना प्रेक्षक आकृष्ट करण्यासाठी त्यांना वापरलं जातंय? म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग न्यूज फिमेल अँकरने करायचं आणि प्रश्न मात्र तिथले पुरुष पत्रकार विचारणार. हा कॉमन पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय प्रमुख अशा मानल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्यांमध्ये. कदाचित तिथे काम करणाऱ्या महिला पत्रकारांना किंवा महिला न्यूज रीडर्सना त्याचं काही वाटत नसावं, तर आपण आक्षेप घेणारे कोण असं जर कोण विचारत असेल तर आम्ही आक्षेप घेतोय, कारण हे इंटरव्हेन्शन्स आम्हाला फ्युचरसाठी महत्वाची आहेत. कोणीतरी 70च्या दशकात लढलं प्रभादत म्हणून आज वॉर रिपोर्टिंगला भारतातून महिला जात आहेत, त्यामुळे ही इंटरव्हेन्शन्स आम्ही बोलत राहणार, मांडत राहणार आहोत. आणि एक छोटासा मुद्दा मला हर्षदा सांगायचा आहे. परवाची गोष्ट, दाभोलकरांवर जे आम्ही प्रदर्शन आयोजित केलं होतं तर खाली कोणीतरी टिप्पणी केली होती, ही खूपच सर्वसाधारण दिसते पण काम बरं करते अलका धुपकर म्हणून. तर लोकांचं हे जातच नाही, म्हणजे त्यांचं काय करायचं आय डोंट नो. आय एन्जॉय ऑल दिस कॉमेंट्स. मला अजूनही आठवत आहे मी IBN लोकमत मध्ये काम करत होते, विदर्भात गेले होते, तेव्हा मी माझी ओळख माझ्या तेव्हाच्या सहकार्याने करून दिली आणि तो म्हणतो एकदमच जनरल दिसते ही स्टुडिओच्या बाहेर आल्यावर. सो म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? आम्ही तुमची एंटरटेनमेंट करण्यासाठी पत्रकार नाही झालोय. सतत भेटल्यानंतर आमच्या बॉडीवर कॉमेंट केल्या जातात की जाड झाली, बारीक झाली, अशी दिसते. सो यू जस्ट हॅव टू इग्नोर इट. बट ऍट द सेम टाइम मी हे सुरू केलंय की मी त्यांना सांगते की तुमच्या एंटरटेनमेंटसाठी माझा जन्म झालेला नाहीये, पैसे द्या आणि त्यासाठी थिएटर मध्ये जा. आणि मला आता अगदी आपल्या शेवटच्या टप्प्यात आलोय आपण, तर मला असं म्हणायचं की नो बिंदी किंवा येस बिंदी याच्यापेक्षा अशा प्रवृत्तींना नो बाईट असं म्हणलं तर ते कदाचित जास्त योग्य भूमिका असेल. कारण जोपर्यंत महिला पत्रकार ही भूमिका घेत नाहीत तोपर्यंत काहीही बदलणार नाही आहे. आपल्याला कमोडिटीफाय किंवा आपल्याला एक वस्तू जर कोणी मानत असेल तर आम्ही वस्तू नाही हे म्हणण्याचे तरी किमान आवाज आपण आपल्यात असावा असं वाटतं. आणि म्हणून आज ही चर्चा होती. सॉरी जर आपल्याला कोणाला बोलायला थोडा कमी जास्त वेळ मिळाला असेल तर, पण टिपिकल न्यूज चॅनलची चर्चा नाही आहे, गप्पा आहेत, त्यामुळे आपण वेगळे फोन करून बोलू शकतो एकमेकींशी. पण थँक्यू सो मच तुम्ही सौगींनी आज वेळात वेळ काढलात. आणि आपण भेटत राहू, आपण बोलत असतोच व्हॉट्सअपवर, त्याच्यामुळे आपण चॅटिंग करतच राहू आणि सगळ्या ट्रोलर्सना फाट्यावर मारतच राहू. थँक्यू सो मच.